बटाटा पिकावरील ब्लॅक हार्ट रोग। बटाटा हे अतिशय लोकप्रिय पीक असून भारतातील प्रमुख राज्यांमध्ये त्याचे पीक घेतले जाते। बटाट्याची किंमत मुख्यत्वे त्याच्या दर्जावर अवलंबून असते। बटाट्याचा दर्जा कायम राखणे अतिशय महत्त्वाचे असते, परंतु अनेक प्रकारचे रोग आणि बिघाड आहेत ज्यांच्या कंदावर परिणाम होतो। बटाट्यावरील ब्लॅक हार्ट हा असा बिघाड आहे ज्याचा कंदावर आतून परिणाम होतो। कंदाच्या आतील मध्यभागी असलेल्या उतींचा रंग गडद राखाडी होतो किंवा काळ्या रंगाचा होतो, असे ब्लॅक हार्टचे वैशिष्ट्य आहे। पुढील टप्प्यात हानी पोचलेल्या उती सुकतात आणि तेथे पोकळी निर्माण होते व त्याला कोणताही वास येत नाही। त्याचबरोबर पुढील टप्प्यात हा बदललेला रंग वाढत जाऊन पृष्ठभागापर्यंत येऊ शकतो। उतींना हानी पोचल्यामुळे कंद कुजण्याची शक्यता असते, तर ब्लॅक हार्टमध्ये मोठ्या आकाराच्या कंदावर हानी पोहोचते। बटाट्याच्या बियाण्यांच्या कंदाला रोगाची लागण झाल्यास रोपाचे अंकुरण व्यवस्थित होत नाही आणि रोप कमजोर होते। कंदाच्या वाढीच्या दरम्यान पुरेसे ऑक्सिजन न मिळणे, साठवणी आणि वाहतुकी 37 डिग्रीपेक्षा अधिक तापमान असणे आणि वेअरहाऊसमध्ये पुरेशी हवा खेळती नसणे यामुळे कंदाला ब्लॅक हार्ट होऊ शकतो। जमिनीत पाणी साचणे आणि कोरड्या कालावधीत उच्च तापमान असल्यास देखील कंदाला हानी पोहोचू शकते। योग्य प्रकारे हवा खेळती राहिल्यास या रोगाला दूर ठेवता येते। कंदाच्या विकासाच्या दरम्यान जमिनीचे तापमान कमी करण्यासाठी, खास करून परिपक्व होण्याच्या टप्प्यात योग्य संरक्षण सिंचन करावे। शेतामध्ये पाणी साचू देऊ नये, तसेच खूप जास्त सिंचन करू नये। तापमान वाढण्यास सुरुवात होण्यापूर्वी काढणी पूर्ण होईल अशा प्रकारे लागवडीचे नियोजन करावे। कंदाची साठवणूक व वाहतूक 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात करू नये। सैल विणलेल्या गोणींमध्ये चांगली हवा खेळती असलेल्या खोलीत कंद ठेवावेत। खूप जास्त काळ गोणी एकावर एक रचून ठेवू नयेत। 4 डिग्री सेल्सिअस किंवा थोडे अधिक तापमान शीतगृहामध्ये ठेवावे। तेव्हा प्रिय शेतकरी मित्रांनो, पहा, फक्त या काही थोड्या खबरदारीच्या उपाय योजना करून तुम्ही अधिक चांगले उत्पादन मिळवू शकता। अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमच्या कृषी ई विज्ञान मालिकेच्या संपर्कात रहा।